विजयाच्या सभा मी खूप पाहिलेल्या आहेत, मी कायम विजयच पाहिलेला आहे सुदैवानं परमेश्वराच्या कृपेनं। 2 दिवसाची परवानगी अगोदरच दुसऱ्या पॅनलने घेऊन टाकली म्हणे, दाखवा म्हणे रजिस्टर, रजिस्टर दाखवायला तयार नाही। शेवटी सांगावं लागलं की प्रशासनाने प्रशासनाच्या पद्धतीने वागा, नाही तर आम्हालाही आमच्या पद्धतीने जावं लागेल। ह्या तोफा थंड असल्या तरी वेळेला पेटणारे आहे हे लक्षात ठेवा तुम्ही। श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या पॅनलच्या विजयी सभेसाठी उपस्थित असलेले एक युवा नेतृत्व ज्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी या परिवर्तनामध्ये केली, या वयामध्ये केलेल्या कामाचं सगळ्यांनी कौतुक करावं असं व्यक्तिमत्व विवेक भैया कोले, माननीय माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, माननीय शिवाजीरावजी कोते, डॉक्टर गोंदकर, सुहासजी वाडणे, अरुण पाटील कडू, बाळासाहेब विखे, सुधीरजी मस्के, करणजी ससाने, अमित शेळके, भाऊसाहेब थेटे, ताराचंद मस्के, ज्यांचं भाषण आता म्हणजे खरं म्हणजे एवढं भाषण फिरलंय महाराष्ट्रात मला काही ठिकाणी फोन आले। प्रभावतीताई घोगरे, लताताई डांगे, बाबा होळ, सुरेश थोरा, धनंजय जाधव, लहारेताई, धनंजय गाडेकर, शशिकांतजी, खूप जण या दिवस फार मोठी, सगळे आपले उमेदवार, सर्व उपस्थित असले सभासद आणि सर्व बंधू आणि भगिनी, वीरभद्र महाराजांच्या या प्रांगणामध्ये आजची आपली ही विजयाची सभा होते आहे। विजयाच्या सभा मी खूप पाहिलेल्या आहेत, मी कायम विजयच पाहिलेला आहे सुदैवानं परमेश्वराच्या कृपेनं, परंतु अशी सभा पाहिलेली नाही, नावच विजय अशी सभा नाही पाहिली मी। खरं सांगतो तुम्हाला, काय उत्साह आहे, काय जल्लोष आहे, काय स्पिरिट आहे। आम्हाला वाटलं आता कशी सभा व्हायची, मी म्हणलं अरे सभा कुठं होत असते का, तिथंच बोलायचं थोडस जायचं। एक दिवस असा होता 8-10 दिवसापूर्वी आपल्याला सांगतेची सभा घ्यायची होती आणि आपण 5 दिवस अगोदर अर्ज केला की आम्हाला सांगता सभेची परवानगी वीरभद्र मंदिरापुढे द्यावी। आज देतो, उद्या देतो, परवा देतो असं करता करता रोज दिवस पुढे जात होते। शेवटच्या दिवशी प्रशासनानं सांगितलं की तुम्हाला काही परवानगी देता येत नाही। म्हणलं काय झालं काय, आमचे सगळेजण गेले होते, डॉक्टर पुढे होते, आणखी त्यांचे सहकारी बरीच मोठी टीम 5-50 जणांची सगळे गेले होते। विचारत होते की काय अडचण आहे, नाही म्हणे आता 2 दिवसाची परवानगी अगोदरच दुसऱ्या पॅनलने घेऊन टाकली म्हणे, दाखवा म्हणे रजिस्टर, रजिस्टर दाखवायला तयार नाही। वीरभद्राचं पुढचं प्रांगण तुम्हाला मिळणार नाही असं सांगितलं। शेवटी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं, खरं म्हणजे हे प्रशासन हे काही कोणाच्या मालकीचं नसतं, एकाच्या बाजूचं नसतं, प्रशासनानं कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रशासन आहोत, निरपेक्ष आहोत, कोणाचे हुकमाचे गुलाम नाही आपण, हे कायम प्रशासनानं लक्षात ठेवलं पाहिजे, इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे। शेवटी जो दबाव आमच्या सगळ्या मंडळीनं केलं, डॉक्टर तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, त्या दबावाचा परिणाम आपल्याला मिळालं। आपली बाजार इथे जवळ असलेलं मार्केटच्या समोर तिथं जागा ती आपल्याला मिळाली, चला म्हणलं तिथं सभा। पण सभा अशी जोरदार झाली ती काय सांगायचं तुम्हाला, पण त्यावेळेसच सांगितलं आपण की आता सभा होईल विजयाची वीरभद्र मंदिरासमोरच होईल। तुम्ही तरी म्हणता निकाल 10-11 आपल्या, आपण तर या सभेची परवानगी सकाळी 8 वाजताच पत्र टाकून दिलं होतं, ज्यावेळेस सुरू झालं नव्हतं त्यावेळेस या परवानगी माहिती होती, पुन्हा सुरू झालं का नाही थोड्या वेळानं पोलीस दला पोलिसांना विचारा,
सीओ आत बसलेला आहे, याचं काय करायचं, त्याचं काय करायचं, शेवटी सांगावं लागलं की प्रशासनांना प्रशासनाच्या पद्धतीनं वागा, नाही तर आम्हालाही आमच्या पद्धतीनं जावं लागेल. आणि शेवटी मध्ये परवानगी आली, कधी आली माहिती का? आम्ही गेटमध्ये होतो ना, त्या गेटमध्ये अचानक मोबाईलमध्ये परवानगी दिसली, घाई घाई परवानगी दिली, कारण पब्लिक काय ऐकणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. आणि एवढ्यांवर कशी फौजदारी करायची? आणि केली तर तयारीची आमची. आता सरकार तुमचं आहे ना वेग भैया, सरकार त्यांचं त्यांचं म्हणतात. आता तुम्हाला तुम्ही दणकून सांगा सरकार तुमचं आहे म्हणून. आणि ही सभा होते आहे खरोखर अशी सभा, उत्स्फूर्त सभा मी पाहिली नाही, कारण आतापर्यंतचे विजय कसे होणारच विजय काय, परंतु असं सभा व्हायच्या, परंतु इतकी चांगली सभा कधी पाहिली नाही. खरं म्हणजे तोफा इतक्या बसलेल्या आहेत, इतक्या सगळ्या तोफा थंड ठेवाव्या लागल्या आम्हाला. नाही तर एकाचडी उत्तमराव एकाचडी एक कार्यक्रम आहे सगळा. पण ह्या तोफा थंड असल्या तरी वेळेला पेटणारे आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. असं आहे की राजकारण करत असताना दहशतीवर राजकारण करायचं, लोकांना पिळून राजकारण करायचं, त्यांना गुलाम बनवून राजकारण करायचं, त्यांची मानसिकता हलाकीची करायची आणि मग म्हणायचं त्याला मतं द्या नाही तर पाहून घेईल का गप्प धडाधडा मतं टाकतात. ही राजकारण करण्याची दुर्दैवानं पद्धत या भागामध्ये आहे. परंतु या पद्धतीला सुरुंग लावण्याचं काम आणि झाकण उडवण्याचं काम दहशतीचं या निमित्तानं झालेलं ही सुरुवात आहे, लक्षात ठेवा. मला आतापर्यंत सांगा का अशी सभा मनमोकळी सभा कधी झाली होती तुमची? मनमोकळी सभा ही स्वातंत्र्यात असल्यासारखं वाटायला लागले, लढाई जिंकल्याचा आनंद आहे. नाही अजून बरीच लढाई करावा लागणार आहे, एवढी सोपी नाही लढाई, हे मी लक्षात घ्या. अजून खूप काम करावं लागणार आहे, लढावं लागणार आहे आणि प्रत्येकाला आनंद वाटेल. मी काही नाही, माझ्या मनाप्रमाणे माझ्या पतीनं 80 पतीनं, पण राजकारणात मी मुक्त आहे असं ज्यावेळेस म्हणू शकतो, कोणतेही दहशत नाही असं वातावरण निर्माण करू शकतो, असा दिवस आपल्याला या निमित्तानं आणायचा हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. यामध्ये सभासद मंडळीचं तर खूप कौतुक आहे, तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे, कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरं सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस मार्केट कमिटी आली, आम्ही उमेदवार उभे करायचं असं ठरवलं, तर आम्हाला असा निरोप मिळाला तुम्हाला उमेदवारच मिळायचे नाही. पण उमेदवार तर मिळाले, मार्केट कमिटी जोरात झाली, सावलीतले माणसं एअर कंडिशनचे माणसं उन्हात उभे राहिले. त्याला कार टू कार्पेट म्हणतात, कार टू म्हणजे कार एअर कंडिशन कार मधून उतरायचं आणि कार्पेट म्हणजे लगेच पूर्ण एअर कंडिशन मध्ये जायचं, असे कार टू कार्पेट रस्त्यावर आले, उभे राहिले. आणि त्यावेळेस लक्षात आलं ते खरं म्हणजे यायला पाहिजे होतं की इतकं सोपं नाही, जनतेच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे आपल्या राहत्या तालुक्याचे, हे सगळं लक्षात यायला पाहिजे. कारण जनतेच्या हिताचा कधी विचार केलेला नाही, त्याच्या आनंदाचा विचार केला नाही, फक्त दहशतीला राजकारण कसं करता येईल तुझ्याकडे पाहून घेऊ. नंतर हे इलेक्शन सुरू झालं, खरं सांगतो मी संगमनेरला तुमची भेट होण्याच्या अगोदर मी म्हटलं की असं निरोप मिळत होते की आम्हाला तुम्ही जरा मदत करा याच्यात हे करा, म्हणलं 5-6 जण यावर, 5-6 जणांना निरोप दिले डॉक्टर हे सगळे ते, कमी कमी 60-70 आले. तेव्हाच कळालं का हे जरा वेगळं काम आहे, चैतन्य आहे याच्यामध्ये, कुठेतरी बदल झाला पाहिजे, चांगलं जीवन मिळालं पाहिजे याचा प्रयत्न या सगळ्यांच्या मनामध्ये, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं, विवेक भैयाचा संपर्क झाला, विवेक भैया तयार झाला आणि मूठ बांधली गेली, जोरदार मूठ बांधली गेली. परंतु केवळ सभासदांचा सहभाग आहे त्याच्यात, सभासदांनी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मतदान केलं हे नाकारता येणार नाही. दबाव होता काय नव्हतं ते सगळं होतं, सत्ता काय 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 ताईने काय काय शब्द वापरले एवढे मला आठवायचे नाही. सत्ता होती, पैसा होता, सगळं होतं, याच्या जोरावर आम्ही काही करू शकतो. मध्ये कधीतरी आपले मंत्री महोदय वैजापूरला गेले आणि ते म्हणले काही असलं तरी वाटावंच लागतं, म्हटले ना रे म्हणजे पाकिट द्यावंच लागतं. पहा किती आत्मविश्वास यांचा आहे, म्हणजे तुम्ही आपल्या मतदारांना काय समजता, पाकिटावरचे मतदार काय, हा कमीपणाचं वाक्य होतं त्यांचं दुर्दैवानं.
इथं जे सगळं तुमचं आहे एवढा दहशत सगळी असताना तुम्ही जे मतदान केलं त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ते मतदान तुम्ही केलं उज्ज्वल भविष्य काळाकरता केलं असं मी मानतो. आणि निवड सभासद नाही तर सर्व नागरिक आपल्या बरोबर राहील. गणेशचे सर्व कर्मचारी झालेले त्यांचे हाल अवहेलना. मागचं संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ त्यांच्या मनात काय आपल्यालाच मत केली असेल असं माझं मत आहे. एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो व्यापारी मंडळी सुद्धा शेवटी असं आहे की अर्थव्यवस्था चालते. साखर कारखाना चांगला चालला, टायर फिरतात, बैलगाड्या फिरतात, माणसं येतात, टोळ्या येतात, सगळं त्यांचे पैसे येतात, कामगारांचे पैसे येतात, ते शेवटी बाजारात येतात, व्यापार चालतो. शेवटी कुठंतरी तो साखर कारखाना चालला तर हे सगळं होतं, नाही चालला तर पानपट्टी सुद्धा नीट होत चालत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं ही अर्थव्यवस्था बदलण्याकरता सुद्धा तुम्हाला सांगतो 100% मला वाटतं की तू व्यापारी असेल नाही तर हमाल असेल या तालुक्यातला हा सुद्धा तुमच्या पाठीशी होता हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. कारण हे सगळा बदल त्यांना करायचा आणि या बदलाची जी भूमिका होती त्याच्यातून आम्ही सभा केली. खरं खूप सुंदर सभा इथं झाली. पुंतांब्यावाले म्हटले आमच्या का सभा करायचीच आणि ती सभा सुद्धा खरोखर अत्यंत सुंदर सभा इथं पुंतांब्याची सगळी मंडळी सुहास काय सभा मला कळना एवढी मोठी सभा कशी होऊ शकते. याचा अर्थ फक्त सभासद नाही सर्वसामान्य माणूस सुद्धा तुमच्या भक्कमपणे पाठीशी उभा राहिला होता हे तुम्हाला या निमित्ताने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा विजय निवड सभासदांचा किंवा तुमचा आमचा कार्यकर्त्याबरोबर इथल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. त्याने या परिवर्तनाकरता हा निर्णय त्यांना दिला आहे. हा विजय संदेश देतोय की इथे या तालुक्यामध्ये इथून पुढच्या कालखंडामध्ये दहशत चालणार नाही. कालचा एक अनुभव आहे. कशा तरी खोट्या नाट्या केसेसमध्ये गुतवण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणावर तरी केसेस टाकल्या गेल्या, कुठेतरी त्यांना जामीन झाला, काहींना अजून होणार आहेत अशी परिस्थिती आहे. अँटीसिपेटरी बेल घ्यायला फिरतायत केसेस खोट्या. जो अँटीसिपेटरी बेल करता कोर्टामध्ये उभे राहणारे वकील आहेत त्यांच्यावर सुद्धा केसेस कशा टाकता येईल असा विचार सुद्धा सुरू झाला. अरे काही पद्धत असती तुम्ही राज्य करू शकणार नाही, सत्ता गाजू शकणार नाही आणि लोकांच्या अंतकरणावर मनावर तर कधीच अधिराज्य तुम्ही मिळू शकणार नाही या पद्धतीचं राजकारण तुम्ही करता आहात. हद्दपाऱ्या तुला नोटीस येणार असं दिसतंय. सचिन जोरात बोललाय हद्दपारीची नोटीस येणार. मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही असो राजकारण, काही असलं तर राजकारण, कुणी जर खोट्या नाट्या केसेसमध्ये कोणाला गुतवित असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तो आपला विरोधक असला तरी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे चालणार नाही या तालुक्यात हे सांगण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांची. आणि ज्यावेळेस मी असं सांगतोय त्यावेळेस संगमेर तालुक्यात जाऊन तुम्ही जाऊन या आणि माझ्या 40 वर्षाच्या आमदारकीमध्ये आणि 18 वर्षाच्या मंत्रीपदामध्ये महसूल खातं सगळ्यात जास्त काळ सांभाळणारा मी आहे. राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात एक एक केस दाखवायची अशी मी अशी केली खोटी केस नाही एखादी जिरवायचं एक एक केस दाखवली असं म्हटलं की आता कुणी आत जायचं नाही, गेटच्या आत कुणी जायचं नाही, उत्साहानं आत घुसायचं नाही. पूर्णपणे कायद्यानं नियमानं आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची आहे. प्रत्येक गोष्टीचा पंचनामा करून घेऊ. 1.5 लाख गळीत केलं तुम्ही, बरं केलं 1.5 लाख गळीत. साखर किती आहे, कुठं आहे, कशी ठेवली, रिलीज झाली होती का ती, कुठं गेली साखर, आहे का नाही तपासावं लागेल. मॉलेसिस निर्माण झालं त्या मॉलेसिसचं काय तपासावं लागेल. आतापर्यंतचे सगळे रजिस्टर हे तुमच्या ताब्यात होते, तुमच्या संचालक मंडळाने तुम्ही मिळूनच चालला होता कार्यक्रम. ते रजिस्टर आम्हाला मिळाले पाहिजे, ते तपासावं लागतील. जिथून पासून आपला कारकिर्द सुरू होती तिथं अशी रेग मारून तिथून पुढे कारभार आपला नवा चालू करावा लागणार आहे. काय नेमकं 23 ताळेबंदी, किती भार आहे, किती कर्ज आहे, किती देणं आहे, काय काय आपण करू शकतो याचा अभ्यास करावा लागणार, हे आपल्याला सगळं लागणार आहे. तुम्ही नवा करार करून परत 5 वर्षाचा करार केला, तुमच्या मनाला आला आणि करार केला, कोणत्या पद्धतीने करार केला, कोणता कायदा त्याच्याकरता वापरला. आणि तसा असेल तर तो करार असं चालणार नाही. आपल्याला तुम्ही ताब्यात ठेवण्याचा जो प्रयत्न करताय बेकायदेशीर पद्धतीनं ते मान्य करणार नाही. सभासद मान्य करणार नाही, जनता मान्य करणार नाही, कोणीच मान्य करणार नाही. विश्वास दाखवला या संचालक मंडळ निर्णय घेईल आता आणि त्या पद्धतीनं तो कारखाना चालेल.
चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड, संचालक मंडळाची बैठक, एक जनरल बॉडी सुद्धा लगेच करावं लागेल, भैया जनरल मीटिंग करावं लागेल, त्यांच्यापुढे सगळ्यांना हे सांगावं लागेल, त्याचे ठराव करून घ्यावं लागतील आपल्याला। अनेक प्रक्रिया आहे कायद्याच्या सुद्धा, कदाचित हायकोर्ट सुप्रीम कोर्ट काय होईल माहित नाही, कारण कायद्याच्या बाबतीत फार प्रसिद्ध आहे ती मंडळी। या सगळ्या याच्यातून आपल्याला जावं लागणार हे लक्षात ठेवा। मी आपल्याला विनंती करील, संचालक मंडळ आहेच, परंतु तुम्ही सर्व सभासद सुद्धा आम्ही जे काम करतोय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे हेतू चांगला ठेवून करणार आहोत, त्यात आमच्या पाठीशी भक्कम तुम्हाला उभं राहावं लागणार आहे। दुसरी गोष्ट, निश्चित सभासद नाही सामान्य जनता सुद्धा, कारण याच कारखान्यामध्ये सामान्य जनतेचं सुद्धा हित असते हे लक्षात ठेवा। अर्थव्यवस्था बदलते, सर्वसामान्याचं जीवन बदलून जात असत, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार। निळवंड्याचं पाणी आलं, पाण्याबरोबर आम्ही आलो, एवढं वाक्य बोललं तर पाणी बंद करून टाकलं। तुम्हाला काय माझं म्हणजे किती दुष्टबुद्धी असावा याचं एक चांगलं उदाहरण आहे। वाहिलं असतं पाणी, जिरलं असतं, विहिरीला पाणी आलं असतं। अजून तारीख किती आज? 19 तारीख ना, 19 जूनला आज पाऊस नाही मुंबईमध्ये, कोकणामध्ये ही अवस्था आहे। पुढचं भविष्यवे माहित नाही, जिरला असतं पाणी वर्षभर लोकांनी वापरलं असतं, तुमचं काय गेलं असतं? 10 TMC पाणी होतं त्याच्यातलं, 10,000 MCFT पाणी होतं, फक्त 200 वापरलं गेलं, गेलं असं 1 TMC गेलं असतं, तुमचं काय गेलं होतं? परंतु मला कळत नाही समोर कसा कळत नाही, माणसाचं चांगलं करू आणि त्यांच्या का मग मत मागावं असं का वाटत नाही? असं वाटलं म्हणजे हे चांगलं केलं मी, हे दिलं हे दिलं हे दिलं, द्या मतं मला, अरे भरभरून मतं देतील लोक, असं वागलं तर तुमचं का? तुझ्या का पाहून घेतो, तुझ्या का पाहून घेतो, नारायणराव कारले अजून सुटलेले नाही तुम्ही, हे असं वाक्य असं वाक्य बरं का, असं वाक्य असा वोट करून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का नाही मला माहित नाही। अरे म्हणजे तुम्ही नुसतं जिरवा जिरवायचाच कार्यक्रम करणार का? मी त्याचा कधी काय विचार करणार? तुम्ही नुसतं जिरवायचं लोकांचा एवढाच विचार करणार, लोकांच्या हिताचा विचार तुम्ही कधी करणार? सर्वसामान्याच्या जीवनाचा विचार कधी करणार? उद्ध्वस्त झालेली इथली अर्थव्यवस्था, इथलं पाटपाणी, इथल्या बागा, इथला ऊस, इथली संपन्नता ही मिळवून देण्याकरता तुम्ही नेमकं काय केलं? पाटाचं पाणी पुन्हा का सुरू झालं नाही? पाट का एवढं पाणी आज सुद्धा धरणामध्ये, तरी आज पाण्याकरता वाट पाहत आहेत लोक, ही अवस्था का? तुम्ही तर पैसे गोळा केले होते पाट का सरकार का नाही, तुमचं सरकार असताना 50 लाख रुपये काहीतरी गोळा केले होते म्हणतात काय, असं मी ऐकलं, मला माहित नाही बारका वेळा गंगाधर पाटील। मग काय झालं? या बाई सगळा खेळ आहे ना इच्छेचा असतो, इच्छा आहे का नाही, हेतू चांगला आहे का नाही। जिथं हेतू वाईट तिथं काहीच चांगलं होऊ शकत नाही, जिथं हेतू चांगला तिथं सगळं चांगलं होत असतं। आपण चांगला हेतून काम करू एकत्र, आमचा काही स्वार्थ नाही, तुम्हाला स्पष्टपणे सांगतो काही स्वार्थ नाही। तुमचं चांगलं झालं आम्ही आनंदी झालो समजायचं, बस काही लागत नाही। अरे तुमचं मी म्हटलं जेव्हा शेती महामंडळाची जमीन वाटायला मी निघालो, तुमच्या सगळ्या श्रीरामपूर इथं जयंतराव आपले ससाने करण बसलेले, मी त्यांना म्हणलं ते सगळे म्हणायचे या बरं का आमच्या गावात मोठं जेवण घालू, म्हणलं गावात जेवायला नका बोलू, आल्या फक्त एक चहा पाजा फक्त हॉटेलातच पाजा सारा। नंतर कोणी बोलवलं नाही ते कारण काम लागलं ना पाणी भरायचं याचं बस। परंतु आनंद आहे नाही मला, जीवनात आपण काय केलं, जीवनात आपण त्या खंडकरी शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये त्यांना दिलासा दिला, त्यांचा न्याय मिळून दिला, याचा आनंद केवढा मोठा असतो, बस झालं मला काही लागत नाही। आज निळवंड्याचं पाणी आलं, कृतकृत झालं माझं जीवन असं मी समज, सोनं झालं आमच्या जीवनाचं असं मी समज। त्याच्यापेक्षा काय पाहिजे असतं माणसाला? आणि तुमचा कारखाना चांगला चालला, तुम्ही समाधानी झाले, तरी आम्ही आनंदी आहे तुम्हाला सांगतो, काही लागत नाही तुम्हाला सांगतो। नाही तर परत आलो म्हणाल चहा तरी काय आला पाहिजे म्हणले काही लागत नाही, असं काही करू नका। परंतु खरं सांगतो तुम्हाला, विजय मोठा आहे, ऐतिहासिक आहे, पूर्ण दिशा देणारा आहे सगळ्या परिवर्तनाला, आपल्या भवितव्याला दिशा देणारा आहे, आणि म्हणून आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक संघटित पद्धतीनं पुढे जावं लागणार आहे। सोपं आहे असं मी मानत नाही, परंतु प्रयत्नपणे करायचा, हेतू प्रामाणिक ठेवायचा हे नक्की आहे, आणि मला खात्री आहे
परमेश्वराची कृपा आपल्यावर वीरभद्राला जागा त्या दिवशी दिली नाही तर आज दिली की नाही वीरभद्रांनी जागा आपल्याला इथं याच्यापेक्षा काय पाहिजे. वीरभद्र महाराज शेवटी प्रसन्न झाले ना आपल्यावर. न्याय आहे, उशीर झाला पण न्याय मिळाला आपल्याला, काय पाहिजे आणखी. आणि म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचंय. तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन मी करतो आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये अशीच साध्या उज्ज्वल भवितव्य आपण निश्चित निर्माण करू एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.